कार्यक्रमाची ह्या पर्वाची जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे थीम म्युझिक आहे ते आहेच, पण महाराष्ट्रात हा कार्यक्रम झाल्यानंतर ह्या वेळेला अजय अतुल यांनी त्याची सुरुवातीच्या त्या नोट्स या दोघांनी केल्या. ऑर्केस्ट्रल म्युझिक मध्ये त्याचं ट्रान्सफॉर्म. आय थिंक 3-4 वर्ष झाली जेव्हा त्याचं म्हणजे हिंदीचंच ते एंटायरली सगळं रूप चेंज करायचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. आणि त्यावेळेला आम्ही आय थिंक 3 वर्ष झाली त्या गोष्टीला. त्यावेळेला सोनी आमच्याकडे अप्रोच झाले होते. अरे मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. मी एक गोष्ट सांगू का? हा. प्रोफेशन आणि आवड म्युझिशियनची आहे. जेव्हा असे शोजचं म्युझिक करायची वेळ येते ना, तेव्हा आम्ही फार विचार करत असतो की असं म्युझिक येईल आणि त्यावेळेला त्या कंटेस्टंटला तिकडे हे वाटायला हवं आहे. बिकॉज इट एव्हरीथिंग, द लाईट, द म्युझिक, एव्हरीथिंग प्लेज ह्यूज रोल, सायकोलॉजिकल रोल प्ले करतं त्याच्यावरती. आता जेव्हा ते म्युझिक वाजतं ना, आय कॅन फील दॅट. बिकॉज करताना ना आपण दुसऱ्याचा विचार करत असतो. स्वतः जेव्हा बसलो ना आता इकडे, आय कुड फील द टेन्शन.